पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भिलवडी आमनापूर अंकलकोप मधील शेतकरी कष्टकरी लोक युवक युवती आणि विद्यार्थ्यांची प्रसिद्ध बाल समाजसेवक दिव्यांग चेतन उच्चितकर संवाद साधणार आहेत. याबाबत माहिती देताना कालिदास पाटील म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली यांच्या संकल्पनेतून येथील सुशल्य सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेने पूरपट्ट्यातील अंकलकोपमध्ये हाती घेतलेल्या जागर जाणीवांचा उमेद नव्या आयुष्याची या कार्यक्रमामध्ये दिव्यांग चेतन उच्चितकर यांचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रतिबंधात्मक प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चेतन प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रमही सादर करणार असल्याची माहिती मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिलेली आहे. वाशी जिल्ह्यातील चेतन हा 14 वर्षाचा अंध मुलगा असून त्याला सामाजिक कार्यासाठी आजवर 134 हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. आत्महत्या प्रतिबंधक व्यसनमुक्ती देहदान नेत्रदान याबरोबरच त्याने शेकडो कुटुंबांना सौर ऊर्जेसाठी मदत केलेली आहे. सध्या 100 हून अधिक अनाथ मुलांचे पालन पोषण करत असून त्यांची 2000 हून अधिक गाणी पाठ आहेत. प्रेरणादायी गीतांच्या कार्यक्रमातून बक्षीसरूपी मिळालेले पैसे ते समाजासाठी देत आहेत. कार्यक्रमाचे संयोजन पंचायत समिती पलूस येथील गट विकास अधिकारी तहसीलदार आरोग्य अधिकारी ग्रामविकास सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी उपसरपंच अशोक काटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे यांनी केलेले आहे. संदीप नाजरे, SBN मराठी, पलूस.